शिंदे फडणवीस सरकारच्या जाहिरातीवरून राजकारण चांगलंच रंगलंय, त्यातच आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी जाहिरातीवरून निशाणा साधलाय. जाहिरातीमुळे वृत्तपत्रांचा फायदा होतोय तर कोट्यवधी रुपये कुठून आले असा सवाल अजित पवारांनी केलाय. दरम्यान मोदींची या जाहिरातीला परवानगी मिळाली असेल मिळाली का असं काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण म्हणालेले आहेत. पहिल्या पानावर फुलपेज जाहिरातीला काही कोट रुपये लागतात, त्याचं नाव सांगा. ती पक्षाची जाहिरात आहे. प्रत्येक जाहिरातीमध्ये ते जाहिरात कुणी दिलेली आहे खाली त्याचं नाव असतं, तसं नाव सांगत नाही. एवढा पैसा कुठनं त्यांच्याकडे आला, आला तर कसा आला ते दाखवा. पहिली जाहिरात आली त्यामध्ये फक्त दोन फोटो, प्रधानमंत्री आणि मुख्यमंत्री, आणि खाली एक कुठला तरी बोगस सर्वे दाखवला. आणि त्या कंपनीने सांगितलं की शिंदे हे फडणवीसांच्यापेक्षा जास्त लोकप्रिय आहेत. आघाडी सरकार चालवताना अशी तुलना करणं योग्य आहे का की प्रधानमंत्र्यांचा फोटो कुठल्याही जाहिरातीत छापायचा असेल तर त्याला पीएमओची म्हणजे प्रधानमंत्री कार्यालयाची मंजुरी लागते? नरेंद्र मोदींनी या जाहिरातीला मंजुरी दिली का? की असे वेलविशर्स फुल पेज करोडो रुपयाच्या जाहिराती देणारे वेलविशर्स दादाही शोधतोय. दादा आता जळगावला गेलाय, मी त्याला तिथेही सांगितलं तू बघ बाबा तिथे कोण भेटतंय का. आणि मी पण काल पुणे जिल्ह्यात शोधला, मला काही एवढा मोठा वेलविशर मिळालेला नाही.